नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आणि या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। ग्रामपंचायत निकाल आज आहे आणि राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12,711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलेलं आहे। आता गावाचा गाडा नेमका कोण हाकणार याचा फैसला अगदी पुढच्या काही तासांमध्ये होणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी श्वास रोखून धरले आहेत आणि एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा झाली। यामध्ये काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्यानं आज 12,711 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू झाली आहे। गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं देखील आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत आणि त्यासाठीची मतमोजणी सुरू झालेली आहे। आता गावचा गाडा नेमका कोण हाकणार, गावचा नवा सरपंच कोण, याचीच उत्सुकता सध्या ग्रामस्थांना लागली आणि त्याचबरोबर फक्त गावातच नाही तर प्रत्येक स्तरावर या ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा ही असतेच। तर नेमकं कोणकोणत्या ठिकाणी काय वातावरण सध्या आहे आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता हे पुण्यातून आपल्या सोबत आहेत, तर नाशिकमधून लक्ष्मण घाटोळ आहेत। सुरुवातीला पुण्यात जाऊयात। अद्वैत, किती ग्रामपंचायती किती बिनविरोध झालेल्या आहेत आणि सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स? बरोबर, आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत आणि जवळपास 748 ग्रामपंचायती आहेत आणि 11,007 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते या मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। अर्थातच मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती 10 वाजण्याच्या सुमारास सुरू होईल। प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे आणि प्रत्येक तालुक्याची जी व्याप्ती आहे ती कमी जास्त असल्यामुळं याचे निकाल जे आहेत ते साधारणतः मागे पुढे होतील। म्हणजे सुरुवातीला वेल्हे तालुका जो आहे त्याचा निकाल सगळ्यात आधी यायची शक्यता आहे। त्याच्यानंतर जे खेड, जुन्नर, बारामती असे तालुके आहेत त्याचे निकाल थोडेसे दुपारी 2 पर्यंत येतील आणि इंदापूर, हवेलीसारखे जे तालुके आहेत, बावळ, मुळशी वगैरे, त्याचे निकाल साधारणतः 3 वाजेपर्यंत यायची शक्यता आहे। त्यामुळं साधारणतः 1 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत असे आपल्याला निकाल जे आहेत ते आपल्याला समजतील। आणि निश्चितपणे आपण जर बघितलं तर खरं तर या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष यापेक्षासुद्धा स्थानिक आघाड्या ज्या असतात त्या महत्त्वाच्या असतात आणि स्थानिक पातळीवरचं जे राजकारण असतं ते खूप वेळा वेगळं आपल्याला बघायला मिळतं। अनेकदा म्हणजे जे पक्ष सत्तेमध्ये असतात राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये ते तिथं कदाचित विरोधामध्ये असतात किंवा जे विरोधक असतात ते एकत्र असतात, त्यामुळं तसा फारसा राजकीय ह्याला अर्थ नसतो। परंतु अलीकडं जर आपण बघितलं व्यापक ह्याच्यावरती तर काँग्रेस, राष्ट्रवादी याचा जो बेस मानला जातो किंवा शिवसेना ग्रामीण भागामध्ये, परंतु भाजपने देखील बऱ्यापैकी मुसंडी जी आहे ती ग्रामीण भागामध्ये मारलेली आहे। त्यामुळं निश्चितपणे कुठंतरी आणि पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, कुठंतरी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं जे चित्र आहे ते एका आपण जर विश्लेषण केलं तर असू शकतं। यात परत मध्यंतरी जर आपण बघितलं तर जी महाविकास आघाडी झाली त्यामुळे जे पक्ष विरोधामध्ये ते एकत्र आलेले आहेत, त्यामुळं अनेक ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत। उदाहरणच द्यायचं तर इंदापूरचं देता येईल की इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे दिग्गज होते ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत आणि कुठंतरी आमदार म्हणून जसा त्यांचा दत्ता भरणे राष्ट्रवादी यांचा सामना झाला तर तिथं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील जे आता भाजपमध्ये आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये दत्ता भरणे आहेत, म्हणजे अजित पवारांचे चेहरे ज्यांना मानले जातात, तर यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। त्यामुळं निश्चितपणे उत्सुकता आहे। तुझा जो उल्लेख केला की गावगाड्यावरती कुणाचं वर्चस्व राहणार याला मिनी विधानसभा निवडणूक सुरू झालेली असणार आहे। अद्वैत, थोडंसं थांबवते, मात्र आपण पुढे आता नाशिकमध्ये जाऊयात। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी तिथे आहेत। लक्ष्मण, संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला, आढावा घ्यायचा झाला तर काय सांगाल सविस्तर? संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण ग्रामीण भागामध्ये खरं तर या ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यांमध्ये ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत। साधारणतः 621 ग्रामपंचायतींचा निकाल, ज्यामध्ये 11,000 अधिक उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि हे सर्व उमेदवारांचा निकाल जो आहे तो आता हाती येणार आहे।
सकाळी 10 वाजता या मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. दुपारी साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत हा संपूर्ण निकाल जो आहे तो हाती येणार आहे आणि यासाठीची तयारी जी आहे प्रशासनाच्या वतीने ती पूर्ण करण्यात आलेली आहे. मी आपल्याला दाखवू इच्छितो हे नाशिकच्या तहसील कार्यालयातली ही दृश्य आहे. या ठिकाणी सर्वच ग्रामपंचायत विभागांमधले जेवढे उमेदवार आहे त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेले आहे. प्रशासनातले अधिकारी पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. खरं तर मालेगाव आणि येवला या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या आहे आणि त्या ठिकाणचा जो निकाल आहे तो थोडा उशिरा हातामध्ये येईल. मात्र इतर जे तालुके आहेत त्या ठिकाणच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याचा निकाल जो आहे तो लवकर हातात येईल. खरं तर नाशिक जिल्ह्याचा जर राजकीयदृष्ट्या विचार केला तर या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ देखील आहे. त्याचबरोबर कृषी मंत्री राज्याचे आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांच्या मालेगावमधील देखील काही ग्रामपंचायती आहे. खरं तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ताकद आहे, वर्चस्व आहे. भारतीय जनता पार्टी हा शहरातमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष आहे. मात्र आता हे तीन पक्ष जे आहे या तीन पक्षांमधलेच अनेक नेते अनेक कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या विरोधामध्ये ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीला उभे आहे. त्यामुळे आता या निकालानंतर कोणाचं वर्चस्व या भागामध्ये पाहायला मिळणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारी साधारणतः 3:30-4 वाजेपर्यंत या 13 तालुक्यांमधल्या ग्रामपंचायतीचा निकाल जो आहे तो हातामध्ये येणार आहे. 11,000 अधिक सदस्य या निकालानंतर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून जातील आणि त्यानंतर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडेल आणि त्यानंतरच कोणत्या ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे समजणार आहे. मात्र आता नाशिक जिल्ह्यातल्या ज्या ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा जो निकाल आहे त्याला पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होईल. 10:30 वाजता ही सुरुवात होणार आहे. यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीची तयारी जी ती पूर्ण झालेली आहे. 700 अधिक कर्मचारी या ठिकाणी आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये देण्यात आलेला आहे. निवडणूक निकालानंतर ग्रामपंचायतीच्या निकालानंतर कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका काढल्या जाणार नाही यासाठी देखील जिल्हा प्रशासनाने आता आदेश जारी केलेला आहे. या संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लावण्यात आलेले आहे. तर गावामध्ये आता आपण कोल्हापुरात जाऊयात. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी तिथे आहेत. संदीप तुम्ही आता कुठे आहात आणि प्रत्येक वाडी वस्ती चावडी किंवा मग शहरात सुद्धा अगदी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिझल्टचीच किंवा या निकालाचीच चर्चा सध्या सुरू असेल. नक्की श्वेता, खरं तर 84% कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 84% इतकं मतदान झालेलं आहे. अतिशय चुरशीनं आणि ईर्षेनं प्रत्येक गावामध्ये मतदान झालं. 384 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं होतं आणि सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 12 तालुके आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आमदारांचा जर विचार केला तर वेगवेगळ्या पक्षांचे सगळे आमदार आहेत. त्यामुळं प्रत्येक आमदाराची नेत्याची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे. आणि आता लक्ष्मणनं सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगली या तीनही जिल्ह्यांमध्ये मिरवणुकांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळं जल्लोष साजरा करता येणार नाही. 4 पेक्षा जास्त लोक एका वेळेला जमू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनानं कारवाई करण्याचा देखील इशारा देखील दिलेला आहे. आणि कोल्हापूरचा जर विचार केला तर चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याचबरोबर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू शेट्टी असतील, असे सगळे जे नेते आहेत त्यात सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. खानापूर गाव जे आहे बुधरगड तालुक्यातलं ते चर्चेमध्ये आहे श्वेता, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ते गाव आहे. त्या गावामध्ये अभद्र एक युती झाली अशी एक चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की दोन्ही काँग्रेस म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी यांनी भाजपसोबत युती केली आहे आणि शिवसेना मात्र तिथं एकाकी पडलेली आहे. कारण विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांचा तो मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्या गावाकडे लक्ष आहे. हसन मुश्रीफ यांचं मतदारसंघ असला कागल तालुक्यामध्ये प्रचंड ईर्षेनं मतदान झालेलं आहे. तिथं देखील संपूर्ण जिल्ह्याचं तिथं देखील लक्ष आहे. त्यामुळे चंदगड, कागल, शिरोळ, करवीर हे जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येनं मतदान झालेलं आहे. त्यामुळे आज नेमका निकाल काय येतो हे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणार आहे. सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर जयंत पाटील यांचा मतदारसंघ इस्लामपूर आहे. त्या भागामध्ये प्रचंड उत्सुकता आहे, कारण गटातटाचं राजकारण सांगलीमध्ये पाहायला मिळालं. मंत्र्यांचा जिल्हा म्हणून एकेकाळी सांगली जिल्ह्याला ओळखलं जायचं आणि तिथलं पक्षीय राजकारण बाजूला ठेवत किंवा पक्षाला बाजूला ठेवत स्थानिक आघाड्या भरपूर झाल्यात, युती झाल्यात. तिथला निकाल काय येतो याकडे देखील लक्ष असणार आहे. सातारा जिल्ह्याचा जर विचार केला, उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, विद्यमान मंत्री शंभूराज देसाई असतील, बाळासाहेब पाटील असतील कराडमध्ये, या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. नेमकं आघाड्या तर वेगवेगळ्या झाल्यात, मात्र कोण निवडून येणार याकडे संपूर्ण लक्ष आहे. आणि कालपासून श्रोता पाहायला गेलं तर कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आत्तापासूनच म्हणजे काल रात्रीपासूनच व्हॉट्सअपवर प्लेट्स फिरायला सुरू झालेले आहेत की व्हायरल होत आहेत की हा उमेदवार निवडून आलेला आहे. अभिनंदनाचे वर्षाव कालपासूनच खरं तर सुरू झालेला आहे. पण या सगळ्या धामधुमीमध्ये निवडणुकीच्या सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगावी लागेल
ती म्हणजे सरपंच पदाचं आरक्षण. यापूर्वी असं असायचं श्वेता की सरपंच ज्यावेळा निवडून म्हणजे सरपंच पदाचा जो उमेदवार असायचा त्याच्या प्रचारावरच राजकीय नेते आणि पक्ष भर द्यायचे, पण आता तसं नसणार आहे. आता जे आज जे सदस्य निवडून येणार आहेत त्यातला एक सरपंच एक व्यक्ती नंतर सरपंच होणार आहे, त्यामुळे सगळ्या सदस्यांमध्ये थोडंसं थांबवतोय कारण आपण औरंगाबादला जातोय. आता अगदी एक महिन्यापासून पूर्वनियोजन करणं अपेक्षित आहे. आम्ही आपण बघताय त्याप्रमाणे खाली 20 टेबल आहेत, अजून वर 10 टेबल आहेत. सर्व ग्रामपंचायती टप्प्याटप्प्याने कव्हर करत असतो आम्ही, आणि प्रभागनिहाय सुरुवातीला आपण बघताय त्याप्रमाणे एक एक प्रभाग, पहिला प्रभाग झाल्यानंतर दुसरा प्रभाग, वेगवेगळ्या टेबलवर तो आम्ही मोजणीसाठी घेत असतो. मतमोजणी पूर्णपणे कम्प्लीट होण्याच्या किती वेळ लागू शकतो, म्हणजे किती तासात हे सगळं संपतं? आमचं नियोजन आहे की अगदी 3 तासामध्ये आम्ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. निश्चितच सर, अत्यंत चांगलं या ठिकाणी. आतापर्यंत तरी कुणाची तक्रार किंवा कुणाचं ऑब्जेक्शन या ठिकाणी नाही, एवढ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पैठण तालुक्यातलं मतमोजणी सुरू आहे. 9 वाजता सुरू झालेली आहे, काही निकाल बाहेर आलेले आहेत, जल्लोष सुरू झालेले आहेत, काही निकाल बाकी आहेत ज्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. मात्र या ठिकाणी प्रशासनाने अत्यंत योग्य पद्धतीनं व्यवस्था करून आतापर्यंत एक साधी तक्रार सुद्धा नाही आलेली आहे, एवढ्या शांत पद्धतीने या ठिकाणी जे आहे मतमोजणी सुरू आहे. काही वेळांमध्येच आता या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आहे, मात्र काही वेळानंतर गावागावामध्ये गुलाल उधळले जातील, ढोल वाजवले जातील, एक जल्लोष होईल. बिलकुल. औरंगाबाद नंतर आता आपण थेट नाशिकमध्ये जाणार आहोत. तिथे लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आहेत. लक्ष्मण, ग्रामपंचायतीसाठी झालेलं मतदान आणि आता आजचे निकाल यावरती काय विश्लेषण कराल? खरं तर नाशिक जिल्ह्यामधल्या मतदानाचा आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा निकाल जो आहे तो 4 वाजेपर्यंत येणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती असणार आहे सांगण्यासाठी आपल्यासोबत आपले सिनियर प्रशांत बाग सर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. समोर नेमकी उत्तर महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती असेल, गेल्या काही दिवसांपासून राजकीय गणित देखील या भागामध्ये बदलले. जसं जळगावचा विचार केला त्या ठिकाणी खडसे राष्ट्रवादीत गेले, गिरीश महाजन त्या ठिकाणी आहे. लक्ष्मण, महत्त्वाच्या 3 गोष्टी आहे याच्यामध्ये की एकनाथ खडसे यांची राजकीय प्रतिष्ठा खऱ्या अर्थानं पणाला लागली असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण मुक्ताईनगर तालुका, कोथळी तालुका या ग्रामपंचायत तशा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. मध्य प्रदेश बॉर्डरवर असलेल्या ग्रामपंचायत कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा जिंकायच्याच या चंग बांधला एकनाथ खडसेंनी. गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा महत्वाची मानली जाते. कारण आपल्याला माहिती आहे की जामनेर तालुक्यातल्या 4 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. गावाचा विकास अनेक वर्ष झाले होत नाहीये, यामुळे या निवडणूक सगळ्यात महत्वाची मानली जाते. नंदुरबार जिल्हा जर का आपण बघितला तर आदिवासी भाग सगळ्यात मोठं प्राबल्य आहे. सातपुड्याचं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी, या ठिकाणी ज्या पद्धतीनं निवडणुका लढवल्या जात आहेत त्या पद्धतीने आदिवासींना नेमका दिलासा कसा मिळणार, अनेक राजकीय नेत्यांची, मग ते विजयकुमार गावित असो, चंद्रकांत रघुवंशी असो किंवा याचबरोबर KC पाडवी ज्या विद्यमान आदिवासी मंत्री यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे. धुळ्याची परिस्थिती ही तशीच आहे. धुळं खरं तर अतिसंवेदनशील मानलं जात आहे आणि याच धुळ्यामध्ये नेमकं कशा प्रकारे निवडणुकीची रणनीती आखली जाते कारण याच्यावरच येत्या काळामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या नेत्यांचे भविष्य लागले आहेत. रोहिदास पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा कमबॅक करतात का, त्यांचा मुलगा आमदार कुणाल पाटील पुन्हा एकदा कमबॅक करतो का, हे बघणं तितकंच महत्व. नाशिकमध्ये सुद्धा परिस्थिती तीच आहे. एकंदरीत बाजार समिती, शेती आणि शेतकरी यांच्या भोवती ही निवडणूक फिरते. कोणत्याही प्रकारे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतीवर, ग्रामीण भागावर आपल्याला झेंडा फडकवायचा, यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी चंग बांधलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेसला कमबॅक करायची संधी आहे, राष्ट्रवादीचं नेटवर्क चांगलं आहे, पण भारतीय जनता पक्ष सुद्धा ग्रामीण भागामध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रयत्नात शिवसेनेचा जनाधार सगळ्यात महत्वाचा मानला जातोय. कारण जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील जे शिवसेनेचे मंत्री आहे त्यांच्याच गावात मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा संघर्ष समोर आलेला आहे. लक्ष्मण सर, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या देखील निवडणुका काही 8-9 महिन्यांनी होऊ घातलेल्या आहेत, त्याच्यासाठी काही म्हणून ही पूर्वतयारीच्या निवडणुका मानल्या जाणार आहेत? नक्कीच. आपल्याला माहिती आहे की देशात सगळ्यात जास्त मतदान जर कोणत्या निवडणुकीत होत असेल तर ते ग्रामपंचायत. कारण गावकी आणि भावकी हे दोन शब्द अत्यंत प्रचलित अर्थाने रूढ असलेली निवडणूक ही मानली जाते. आणखी या ठिकाणी सगळ्यात मोठा उत्स्फूर्त उत्साह असतो मतदारांचा, कारण गावकीचं राजकारण असतं आणि भावकीचं सगळ्यात मोठा मुद्दा असतो. मिनी मंत्रालय आपण ज्याला म्हणतो जिल्हा परिषद, त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा तयारी. ग्रामीण भागावर ज्याची पकड, ग्रामीण भागावर ज्याचं नियंत्रण, शेतकरी, शेती, आणखीन कष्टकरी या सगळ्यांशी ज्याची नाळ जुळली आहे तोच खऱ्या अर्थाने विधानसभेवर झेंडा फडकवू शकतो आणि मिनी मंत्रालय जिल्हा परिषद काबीज करू शकतो. त्यामुळे ही महत्वाची ट्रायल मानली जाते. कारण येत्या काही दिवसांमध्ये राजकीय गणितं फार झपाट्याने बदलतील. लक्ष्मण
निश्चित सर, प्रशांत सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले जे काही राजकीय गणित आहे ते त्यांनी आपल्याला सांगितले. एकूणच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही पूर्वतयारी मानली जाते. त्यामुळे ज्या पक्षाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती त्यांच्याकडे सर्वाधिक जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आणि त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला किती प्राबल्य ह्या निवडणुकीमध्ये मिळतं हे बघणं तितकं बिल्कुल लक्ष्मण. आणि जिथे ही मतमोजणी होतीये त्या ठिकाणी बाहेर अनेक कार्यकर्ते जमायला आतापासूनच सुरुवात झालेली आहे, मात्र तिथे पोलिसांचा बंदोबस्तही दिसतोय. काय तिकडचं दृश्य आहे सगळं? नाशिक जिल्ह्यातल्या ज्या 13 तालुके आहेत त्यापैकी आता थोड्या वेळामध्ये या मतमोजणीला सुरुवात होईल. मी पुन्हा एकदा आपले कॅमेरामॅन त्यांना विनंती करतो की या ठिकाणची दृश्य जे आहे ती दाखवावी. आपण बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. 1000+ अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. या संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या जे उमेदवार उभे आहेत त्यांचे प्रतिनिधी एका उमेदवाराबरोबर 2 ते 3 प्रतिनिधी जे आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जाते. प्रत्येकाला यासाठी आयकार्ड इश्यू करण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्याकडे आयकार्ड आहे अशाच सर्व प्रतिनिधींना आतमध्ये प्रवेश दिला जातोय. कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, वादविवाद होऊ नये, संघर्ष होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. या नाशिक जिल्ह्यामध्ये 8 जे आहे ग्रामपंचायती ह्या ठिकाणी संवेदनशील तर 4 ग्रामपंचायती ह्या अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे पोलिसांकडनं देखील या प्रमुख गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी देखील गोंधळ होऊ नये, वाद होऊ नये यासाठीचं नियोजन पूर्ण करण्यात आलं आहे. बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि संवादासाठी. तर संदीप आणि अद्वैत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मात्र अमरावतीतून एक मोठी बातमी येते. जिल्ह्यात सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि साधारण दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सगळ्या ग्रामपंचायतींचे निकाल हे जाहीर होतील. अमरावती जिल्ह्यामध्ये 537 ग्रामपंचायतींसाठी 4397 इतक्या सदस्य पदांसाठी निवडणूक झाली आणि जिल्ह्यामध्ये 75.05% मतदान झालं. यामध्ये 7,72,418 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 477 सदस्य यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत तर 13 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावातील निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. ग्रामीण भागामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आजच्या दिवशी, कारण थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होऊन साधारण दुपारपर्यंत हे निकाल देखील हाती येतील. अमरावतीमध्ये जिल्ह्यात 75.5% मतदान झालेलं होतं आणि यशोमती ठाकूर यांचं गाव सुद्धा अमरावतीमध्ये, त्यामुळे त्या निवडणुकीकडे सुद्धा लक्ष आहे. सकाळी 10 वाजल्यापासून अमरावतीमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. साधारण 75.5% मतदान झालं होतं. 537 एकूण ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. काही ग्रामपंचायती बिनविरोध सुद्धा झालेल्या आहेत. 4397 जागांसाठी ही निवडणूक आणि जिल्ह्यामध्ये 75.5% मतदान झालं. यासंदर्भातली माहिती घेऊयात. अमरावतीहून आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आहेत आपल्या सोबत फोनलाईनवरती. संजय, अमरावतीमध्ये कोणकोणत्या गावांमध्ये सध्या लक्ष केंद्रित झालंय आणि तिकडची काय परिस्थिती? हो, निश्चितच खरं तर ग्रामपंचायतची निवडणूक ही अनेक अर्थाने ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि राजकारण्यासाठी अतिशय महत्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाते. आणि अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 553 ग्रामपंचायतीपैकी 13 ग्रामपंचायती या अविरोध निवडून आलेल्या आहेत आणि यातून 4397 सदस्य जे ते निवडले जाणार आहे. 1948 मतदान केंद्रावर मतदान पार पडलेलं आहे आणि आज 10 वाजतापासून ग्रामपंचायतीच्या या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं बघितलं आपण तर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि यशोमती ठाकूर जे आहेत त्यांचं जे गाव आहे मोझरी, त्या मोझरी गावाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही ग्रामपंचायत जी आहे ती यशोमती ठाकूर यांच्या ताब्यात, यांच्या गटाकडे आहे. त्यामुळे यावर्षी देखील या मतदारसंघाचं काय होते हे पाहणं औत्सुक्यात ठरणार आहे. सोबतच एकूणच त्यांचा जो मतदारसंघ आहे तिवसा तालुक्यात काही ग्रामपंचायती ज्या आहे त्या ग्रामपंचायतीचं नेमकं काय होते ते विरोधी पक्ष भाजपा आपल्या ताब्यात आपल्याकडे ओढून घेतात की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना जे महाविकास आघाडी असेल यांच्या ताब्यात येतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खऱ्या अर्थानं यात पक्षांचं प्राबल्य जरी नसलं तरी मात्र
प्रत्येक राजकीय नेता जो असतो किंवा राजकीय नेते जे असतात ते आपापल्या गटाचं राजकारण या ठिकाणी करतात आणि ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कसं राहील याकडे सगळेजण निक्षून पाहत असतात. जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी संजय. तर एकूणच अमरावतीमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे याची आपण माहिती घेतल्यानंतर आता पंढरपूर तालुक्याकडे वळूयात, कारण तिथेही ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. तिथे उंबरगाव 8-1 तसंच शेंडगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत 5-0 या अशा फरकानं परिचारक गटाचा विजय झालाय. पहिला निकाल हाती आलेला आहे, पहिल्या दोन्ही निकालामध्ये परिचारक गटाचाच विजय झालेला आहे. पंढरपुरातनं पहिला निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि न्यूज 18 लोकमतवरती सगळ्यात आधी हा निकाल पंढरपुरातून पंढरपूर ग्रामपंचायतीसाठी हा निकाल जाहीर झालेला आहे. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती. वीरेंद्र, पहिला निकाल हाती येतोय, काय सविस्तर? वीरेंद्र आवाज पोहोचत नाहीये नीट. मात्र पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उंबर गावात 8-1 अशा फरकानं तर शेंडगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत 5-0 अशा फरकानं परिचारक गटाचा विजय झालाय आणि पहिल्या दोन्ही निकालामध्ये परिचारक गटाचा विजय झाल्याची माहिती मिळते. पंढरपूर ग्रामपंचायतीसाठी निकाल जाहीर होत आहेत आणि तिथे मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. काही ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून, काही ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होती आहे आणि त्यात पंढरपूर ग्रामपंचायतीचा जाहीर झालेला निकाल सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर. पंढरपुरातल्या उंबरगाव शेंडगेवाडी या ठिकाणचा निकाल हाती आलाय. त्यानुसार उंबरगावात 8-1 अशा फरकानं आणि शेंडगेवाडीत 5-0 अशा फरकानं परिचारक गटाचा विजय झाल्याची मोठी बातमी. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आहेत आपल्या सोबत फोनलाईन वरती. वीरेंद्र, जे दोन निकाल हाती आलेले आहेत त्या संदर्भात काय माहिती? एकंदरीत जे निकाल हाती आलेले आहेत वर्ष दिसत आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर आजी प्रचार. वीरेंद्र, तरीही आवाज नीट येत नाहीये. धन्यवाद, पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूच. मात्र पंढरपुरात ग्रामपंचायतीसाठी दोन निकाल समोर आलेले, दोन्ही ठिकाणी परिचारक गटाचा विजय झालाय. औरंगाबादमध्ये सुद्धा नेमकी काय मतमोजणीला सुरुवात झाली आहे, काय तिकडचं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे तिकडचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी, पाहूयात. निश्चितच ही निवडणूक ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण आपल्याला माहित आहे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये रस असतो आणि ही त्यांची स्वतःची ग्रामस्थांची निवडणूक म्हणून समजली जाते. आणि महत्त्वाचा दिवस आज यासाठी आहे की आज ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आहे. आता मतमोजणी तर आपल्याला माहिती आहे, तर ग्रामपंचायतीची मतमोजणी कशी असते मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपण जाऊया की या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे आणि जे मतदान झालेले यंत्र आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. ज्या ज्या पद्धतीनं क्रमांक टेबलवर त्या त्या ग्रामपंचायतीचं नाव येईल त्या ग्रामपंचायतीची जी आहे मतपेटी आपण बघू शकतो की ही विहा मांडवाची जी आहे मतपेटी आहे ही त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याकडे दिली जाते आणि तो कर्मचारी आता मतमोजणीसाठी तिला घेऊन चाललेला आहे आणि हा पूर्ण परिसर मतमोजणीचा आहे. जवळपास 20 टेबल या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या टेबलवर वेगवेगळ्या ग्रामपंचायत त्यातील वार्ड अशा पद्धतीनं जे आहे मतमोजणी केली जाते. आणि जाळीच्या पलीकडे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहेत निवडणूक एजंट असतील किंवा त्या त्या पॅनलचे लोक त्यांच्या समोर अशा पद्धतीनं जे आहे सगळी तपासणी करून मशीनचे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवून की मतदान झाल्यानंतरचं काय परिस्थिती होती मतपेटीची आणि ती आता या ठिकाणी मतमोजणीसाठी चालू करतानाचं काय पोझिशन आहे हे संपूर्णपणे या ठिकाणी दाखवून फेअरपणे मतमोजणी केली जाते. कसल्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन या ठिकाणी आणि जे निवडून आलेले ते कशा पद्धतीने उड्या मारत जातात आपण बघू शकतो. यांचं पॅनल किंवा यांचा उमेदवार निवडून आलेला आहे त्यामुळं एक वेगळा आनंदसुद्धा या ठिकाणी उमेदवारांचा असतो. आता बाहेर जाऊन ही लोकं जल्लोष करणार आहेत. जवळपास 20 टेबलवर ही मतमोजणी सुरू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचनाही त्या ठिकाणी अधिकारी देत असतात.
आपण बघतोय की या ठिकाणी शांतता राखण्यासाठी वेगवेगळ्या सूचना असतील. टपाली मतपत्रिका कक्ष सुद्धा या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बॉक्स करून या ठिकाणी ती जी आहे मोजणी केली जाते. आता एकंदरीतच या मोजणीचे सर्वे सर्वा म्हणता किंवा तहसीलदार चंद्रकांत शेळके या ठिकाणी आहेत. त्यांनी हे सगळंपणे शांतपणे या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अत्यंत सुरळीतपणे जी आहे मतमोजणी सुरू आहे. सर काय म्हणाल, एकदम सुरळीतपणे सुरू आहे सगळी तयारी व्यवस्थित? पैठण येथील संतपीठात सदरती मतमोजणी सुरू आहे. एकूण 307 बूथवरील म्हणजेच 78 ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. अगदी शांततेत आणि कायद्याचा कोणत्याही प्रकारे भंग न होता सदरची प्रक्रिया सुरू आहे आणि अशाच प्रकारे ही प्रक्रिया संपेल याची मला खात्री आहे, विश्वास आहे. सर अनेक निवडणुकीच्या मतमोजणी तुम्ही केलेल्या आहेत, परंतु ही निवडणूक लोकांसाठी फार आवडीची असते, अगदी त्यांचा इंटरेस्ट असतो, तर थोडं जास्त ताण असतो का कारण स्थानिक पद्धतीच्या निवडणुका? अगदी बरोबर आहे. अगदी एका मताचा प्रत्येक उमेदवारांना प्रश्न पडलेला असतो, त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये तेवढी चुरस निर्माण झालेली असते. त्यामुळे आम्हालाही सर्व गोष्टी हाताळताना अगदी काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात, अगदी कायदे समजून सांगावे लागतात, निवडणुकीचे नियम समजून सांगावे लागतात. त्यामुळे इतर निवडणुकांपेक्षा ही निश्चितपणे निवडणूक वेगळी आहे. सर मला इथं आल्याच वाटलं की फारच किचकट ही आहे, कारण जवळपास 150-200 ग्रामपंचायत, त्यांचे टेबल कसे असणार, त्यांच्या पेट्या कशा येणार, हे अगदी सुरळीत विदाऊट एरर कसं होतं? अगदी बरोबर. यासाठी आम्हाला अगदी 1 महिन्यापासून पूर्वनियोजन करणं अपेक्षित आहे. आम्ही आपण बघताय त्याप्रमाणे खाली 20 टेबल आहेत, अजून वर 10 टेबल आहेत. सर्व ग्रामपंचायती टप्प्याटप्प्याने कव्हर करत असतो आम्ही आणि प्रभागनिहाय सुरुवातीला आपण बघताय त्याप्रमाणे एक प्रभाग, पहिला प्रभाग झाल्यानंतर दुसरा प्रभाग, वेगवेगळ्या टेबलवर तो आम्ही मोजणीसाठी घेत असतो. मतमोजणी पूर्णपणे कम्प्लीट होण्याचा किती वेळ लागू शकतो, म्हणजे किती तासात हे सगळं संपतं? आमचं नियोजन आहे की अगदी 3 तासांमध्ये आम्ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. निश्चितच सर, अत्यंत चांगलं या ठिकाणी आतापर्यंत तरी कुणाची तक्रार किंवा कुणाचं ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पैठण तालुक्यातलं मतमोजणी सुरू आहे. 9 वाजता सुरू झालेली आहे, काही निकाल बाहेर आलेले आहेत, जल्लोष सुरू झालेले आहेत, काही निकाल बाकी आहेत ज्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. मात्र या ठिकाणी प्रशासनाने अत्यंत योग्य पद्धतीनं व्यवस्था करून आतापर्यंत एक साधी तक्रारसुद्धा नाही आलेली आहे, एवढ्या शांत पद्धतीने या ठिकाणी जे आहे मतमोजणी सुरू आहे. काही वेळांमध्येच आता या ठिकाणी कार्यकर्त्याची गर्दी आहे, मात्र काही वेळानंतर गावागावामध्ये गुलाल उधळले जातील, ढोल वाजवले जातील, एक जल्लोष होईल. सिद्धार्थ खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता अक्कलकोट मधून एक मोठी बातमी आहे. मोठ्याळ ग्रामपंचायतीमध्ये 7 पैकी 4 जागांवर कार्तिक पाटील पॅनलनं सरशी केली आहे. कार्तिक पाटील पॅनल हे काँग्रेस समर्थक आहे आणि उर्वरित 3 जागा या भाजपकडे आहेत. तर अक्कलकोटमधून एक महत्वाचा निकाल हाती येतोय, तो म्हणजे अक्कलकोटच्या मोठ्याळ या ग्रामपंचायतीमध्ये 7 पैकी 4 जागांवर कार्तिक पाटील पॅनलनं सरशी केली आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आहेत ऑनलाईन वरती. सागर, हा निकाल या संदर्भात काय? निश्चितच आपण पाहतोय की ग्रामपंचायतीच्या निकालाला जे आहे ते या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी अक्कलकोटचा जो आहे तो पहिला निकाल या ठिकाणी हाती आलेला आहे आणि त्यानुसार मोठ्याळ ग्रामपंचायत जी आहे, खरं तर अक्कलकोट तालुक्यामध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि विरुद्ध आमदार विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आणि त्यामध्ये पहिली सरशी जी आहे ती माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्याळ ग्रामपंचायतीमध्ये एकूण 7 उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी निवडणुकीला उभे, 7 या ठिकाणी जागा होत्या, त्यापैकी 4 जागा ज्या आहेत त्या कार्तिक पाटील, जे कार्तिक पाटील हे तिथले स्थानिक नेते आहेत, सिद्धाराम म्हेत्रे यांचे समर्थक आहेत चांगले आणि त्यांनी या ठिकाणी चर्चा मारलेली आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत जी आहे कार्तिक पाटील या पॅनलकडे गेलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच अक्कलकोटमध्ये सुरुवात जी आहे ती काँग्रेस, जे खरं तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जो सामना आहे तो सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये या ठिकाणी काँग्रेसने आपलं खातं जे आहे ते खोललेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कार्तिक पाटील पॅनल जे आहे त्यांनी विजयी आपला विजयी पताका जे आहे अक्कलकोट तालुक्यातली पहिली या ठिकाणी नोंदलेली आहे. धन्यवाद सागर दिलेली या सविस्तर माहितीसाठी.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एक एक करून हाती यायला सुरुवात झाली आहे। कोल्हापुरात एक मोठी बातमी आहे। करवीर तालुका गाडेगोंडवाडी ग्रामपंचायतीत शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाआघाडीची सत्ता आणि 7 पैकी 7ही जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत। त्यानंतर कोपर्डे ग्रामपंचायत मध्ये सुद्धा किंवा कोपर्डे गावामध्ये सत्ता बदल झालेला आहे आणि तिथे शिवसेनेला धक्का बसून काँग्रेसनं तिथं बाजी मारली आहे। ग्रामपंचायतीवरती काँग्रेसची सत्ता कोपर्डे मध्ये आली आहे, त्यामुळे कोपर्डे मध्ये काँग्रेसनं बाजी मारली आणि शिवसेनेला तिथे धक्का बसलाय। कोल्हापुरातून हाती आलेले हे दोन निकाल या संदर्भातली माहिती घेऊयात। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेतच। संदीप, हे दोन्ही निकाल नेमके कसे लागले? एकतर करवीर तालुक्यातलं श्वेता कोपर्डे हे मोठं गाव समजलं जातं आणि तिथं शिवसेनेला धक्का बसलाय, कारण सत्तांतर झालेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये। यापूर्वी जिथं शिवसेनेची सत्ता होती मात्र आता काँग्रेसनं बाजी मारली, त्यामुळे आता जो सरपंच असणार आहे तो काँग्रेस पक्षाचा असणार आहे। दुसरीकडे गाडेगोंडवाडी हे जे गाव आहे करवीर तालुक्यातलं, तिथं देखील शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून निवडणूक लढवली होती आणि त्यांना देखील सत्ता मिळाली, त्यामुळे 7 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यात करवीर तालुक्यातला आडूर ग्रामपंचायत जे आहे तिथं मात्र स्थानिक आघाडीनं बाजी मारली आहे। म्हणजे राजकीय पक्षांच्या ज्या दोन पॅनल होती त्यांना यश आलेलं नाही। मालसवडे नावाचं एक गाव आहे करवीर तालुक्यामध्ये श्वेता, तिथं 9 पैकी 9 स्थानिक आघाडीच निवडून आलेली आहे। राजकीय पक्षांना तिथं देखील महत्व देण्यात आलेलं नाही, मतदारांनी दिलं नाही। नंतर हातकणंगले तालुक्यातलं बिर्देववाडी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये जवळपास 7 पैकी 6 जागा या शिवसेनेच्या आलेल्या आहेत आणि 40 वर्ष जवळपास तिथं भाजपची सत्ता होती, ती भाजपची सत्ता शिवसेनेनं उलटवून टाकली आहे असं म्हणता येईल। संदीप, थोडंसं थांबवते कारण आपल्याला पटापट एक एक निकाल पाहायचे। सोलापुरात एक मोठी बातमी, कारण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत आणि तिथे 9 पैकी 8 जागांवर बाळासाहेब देशमुख गटाचे सगळे उमेदवार विजयी झालेत। महाविकास आघाडीकडे सत्तेची सूत्र आता आलेली आहेत। सोलापुरात मोठी बातमी, कारकल ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि तिथे 9 पैकी 8 जागांवर बाळासाहेब देशमुख गटाचे सगळे उमेदवार विजयी झाले सोलापुरातल्या कारकलमध्ये। आणि महाविकास आघाडीकडे आता ग्रामपंचायतीच्या या सत्तेची सूत्र आली आहेत असं म्हणायला हरकत नाही। सोलापुरातनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल ग्रामपंचायतीचा निकाल हाती आलाय आणि यामध्ये 9 पैकी 8 जागांवर बाळासाहेब देशमुख गटाचे सगळे उमेदवार विजयी झालेत। पुन्हा जाऊयात सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। सागर, कारकलचे काय निकाल? निश्चित आपण पाहतो की रणसंग्राम जो आहे तो या ग्रामपंचायतींच्या या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि दक्षिण सोलापूर तालुका, खरं तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी नेतृत्व ते करतायत या ठिकाणी। मात्र या ठिकाणी बाळासाहेब देशमुख जी महाविकास आघाडीचे जे गट म्हणजे महाविकास आघाडीकडे त्यांची सत्तेची सूत्रे आहेत, तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे ह्या सगळ्या सत्तेची सूत्र या ठिकाणी गेलेले आहेत। कारण या कारकल ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन या ठिकाणी बाळासाहेब देशमुख गट जो आहे तो भाजप विरोधी गट आहे आणि महाविकास आघाडीशी संलग्न आहे। त्यांना 9 पैकी 8 जागा ज्या आहेत त्या त्यांच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत आणि एक जागा जी आहे त्या ठिकाणी निवडणूक झालेली नाहीये, ती काही तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणची निवडणूक म्हणजे 8 पैकी 8 जागा जवळपास या गटाकडे आलेल्या आहेत आणि धोबी पचार जे आहेत या ठिकाणी सुभाष देशमुख गटाला दिलेले आहे। त्याचबरोबरीने दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दुसरा एक ग्रामपंचायतीचा कल आलेला आहे, त्यामध्ये कुरगोड ग्रामपंचायत जी आहे तिथे देखील भाजपने या ठिकाणी सरशी मारलेली आहे। इकडे महाविकास आघाडी तर इकडे भाजपची सरशी आहे। बनसिद्ध बन्ने जे आहेत यांच्या या गटाचे जे आहेत ते 6 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत। खरं तर ही सत्ता या ठिकाणी सत्ता जी आहे ती हसापुरे गट जो आहे तर त्यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असेच अपडेट देत राहा। तोपर्यंत आपण हिवरे बाजारची एक जी मोठी बातमी आली आहे ती पाहूयात, कारण तिथे पोपटराव पवारांच्या बाजूनं निकाल लागलेला आहे आणि आदर्श ग्रामविकास पॅनल तिथे विजयी झालाय। हिवरे बाजार अतिशय महत्वाचं हे हा स्पॉट आणि 7 पैकी 5 जागांवरती हे पॅनल विजयी झालंय। हिवरे बाजार या ठिकाणून आलेली मोठी बातमी, पोपटराव पवारांच्या बाजूनं तिथे निकाल लागलेला आहे। आदर्श ग्रामविकास पॅनल हे पोपटराव पवार यांचं विजयी झालंय। 7 पैकी 5 जागांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे। हिवरे बाजार एक महत्वाचा भाग आणि तिथे साहेबराव कोकणामचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। साहेबराव, कसे हे निकाल समजतायत, काय अपडेट्स आहेत? निवडणुका झाल्यानंतर प्रथमच 30 वर्षानंतर हिवरे बाजारमध्ये निवडणुका होत आहेत। पोपटराव 30 वर्ष सरपंच असताना सुद्धा ते प्रथमच
सरपंच पदाला उभे होते, त्यामुळे संपूर्ण भारतामधले बऱ्याच लोकांचं लक्ष किंवा महाराष्ट्राने प्रामुख्याने त्या गावाकडे पाहिलं जात होतं. किंवा पोपटराव पवार हे प्रथमच त्या निवडणुकीला सामोरे जात होतं आणि पोपटराव पवारांनी जे काम केलेलं आहे त्या कामावर त्यांना विश्वास होता. आपण बोललो त्यांच्याशी, त्यांना विश्वास होता की बघा ग्रामस्थ त्यांना निवडून देतील. परंतु लोकशाहीच्या कार्यामध्ये यावेळेस प्रथमच मतदान केलंय, त्यामुळे त्यांना जी अपेक्षा होती की या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या जागा निवडून देईल, त्या अपेक्षाप्रमाणे आज त्यांच्या बाजूने त्या गटामधले 7 पैकी 5 जणांवरती ते विजय झालेले आहेत. आणि पोपटराव पवार हे आता एक 2 ते 3 मतांचे फेरीमध्ये त्यांचाही निकाल लागेल, त्यामुळे पोपटराव पवार सध्या तरी त्यांचा पॅनल पुढे आहे. जी बिलकुल. आणि सध्या त्यांनी सरशी केले किंवा आघाडी घेतली असं कळतंय, त्यांच्या प्रतिस्पर्धी कोण होते, काय एकूणच ही सगळी निवडणूक कशी रंगली होती? याच्यामध्ये त्यांच्या गावातील काही लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं, कारण काही शिक्षक लोक एकत्र येऊन त्यांनी उमेदवार दिले होते आणि त्यांना या सगळ्या त्यांना आक्षेप होता की या सगळ्या प्रकारामध्ये जे काम झालेलं ते कामामध्ये त्यांनी काय आक्षेप घेतला होता. परंतु अशा प्रकारचे कुठलेही आक्षेप त्यांनी यापूर्वी बोलून दाखवले नव्हते. जो 4 ते 5 घरं होते त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि त्यांनी उमेदवार उभे केले होते. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोपटरावांनी सांगितलं होतं की त्यांना ही लोकशाही आहे, त्यामुळे त्यांनी उभं राहावं, त्या निवडणूक लढाव्यात आणि त्याप्रमाणे निवडणूक लढले होते. पण एवढी काय त्यांच्या जमेची बाजू त्यांच्याकडे मांडायला नव्हती, त्यामुळे ग्रामस्थांनी सुद्धा पोपटराव पवार यांच्या बाजूने कौलिलं आहे. जी बिलकुल. धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. अहमदनगर मधलं हे हिवरे बाजार अतिशय महत्वाची ही ग्रामपंचायत आणि पोपटराव पवार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे आणि सध्या त्यांनी आघाडी घेतली असं आपण म्हणू शकतो. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. आणखी बऱ्याच ग्रामपंचायतीचे निकाल एक एक करून जे हाती येत आहेत ते आपल्याला पाहायचेत. ब्रेक नंतर स्वागत. एक एक निकाल हाती येत आहेत ग्रामपंचायत निवडणुकीचे. दक्षिण सोलापूर तालुक्यात कुरघोट या ग्रामपंचायतीमध्ये भाजपनं सरशी केली आहे. बनसिद्ध बन्ने यांचे 6 उमेदवार विजयी झालेत आणि सुरेश हसापुरे गटाकडे आता सत्ता जाते. आणि त्याचबरोबर दक्षिण सोलापुरात तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे निकाल सुद्धा येत आहेत. तिथे विद्यमान सरपंच गट मात्र पराभूत झालेला आहे. भाजपकडून तांदुळवाडी ग्रामपंचायत गेलेली आहे. भाजप विरोधी गटाचे अभिजित सोलापुरे यांच्याकडे आता 9 पैकी 8 जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे आणि आमदार सुभाष देशमुख गटाला दक्षिण सोलापुरात धक्का बसलेला आहे. पुन्हा जाऊया सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आहेत. सागर, दक्षिण सोलापुरातून आणखीन 2 ग्रामपंचायतीचे हे जे निकाल कळत आहेत काय माहिती? निश्चित श्रोता, आपण पाहतो की दक्षिण सोलापूर ग्रामपंचायतीमध्ये माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार भाजप आहेत त्यांना धक्का या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण आताच हाती आलेल्या कालानुसार 2 ग्रामपंचायती त्यांच्या हातून गेलेल्या आहेत. यामध्ये खर तर एक जी ग्रामपंचायत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदळवाडी ही जी ग्रामपंचायत आहे ती खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या गटाकडे होती. सिद्धराम हेल हे त्या ठिकाणचे सरपंच होते, मात्र आता त्यांना देखील स्वतःला त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांचे जे काही गट होता त्यांचं पॅनल होतं त्या 9 जागांपैकी 8 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी विरोधी गट ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना अभिजित सोलापुरे यांच्याकडे ह्या जागा सगळ्या गेलेल्या आहेत. म्हणजे सपशेल धुवा या ठिकाणी उडवलेला आपल्याला या ठिकाणी या तांदुळवाडी ग्रामपंचायतीत पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे ग्रामपंचायत आहे खरं तर ही खूप मोठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या दक्षिण सोलापूर तालुक्यात या ठिकाणी घडत असतात आणि हे देखील या ठिकाणी विद्यमान सरपंच आहेत चिदानंद सुरवसे यांचं देखील पॅनल या ठिकाणी पराभूत झालेलं आहे आणि त्यांच्या ठिकाणी शिवानंद बंडे खरं तर हे महाविकास आघाडीतलेच 2 नेते आहेत, 2 पॅनल आहेत या ठिकाणी त्यांच्या विरोधातच अंतर्गत महाविकास आघाडीतच सागर थोडस थांबवतोय कारण कोरेगाव तालुक्यातल्या लासुर्णे ग्रामपंचायतीचे निकाल सुद्धा समोर येत आहेत. तिथे आमदार महेश शिंदे गटाची सत्ता आहे आणि आमदार महेश शिंदे गटाला 8 तर आमदार शशिकांत शिंदे गटाला 3 जागा तिथे मिळाल्या आहेत. लासुर्णे मध्ये कोरेगाव तालुक्यातल्या लासुर्णे ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाची सत्ता येते कारण आमदार महेश शिंदे गटाला 8 जागांवरती आघाडी मिळाली आहे तर आमदार शशिकांत शिंदे गटाला 3 जागांवरती आघाडी मिळाली आहे. लासुर्णेतला हा निकाल. प्रत्येक ग्रामपंचायतीचे निकाल हे सर्वात आधी तुम्हाला न्यूज 18 लोकमत वरती असेच पाहायला मिळणार आहेत. अपडेट घेण्यासाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.